तडफदार नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सत्यजित दादा पाटील, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी। तरुण तडफदार दमदार नेतृत्व आपला माणूस भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक पंकज भैया दबडे, सांगली तालुका कार्याध्यक्ष भाजप युवा मोर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी। महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा सुरू आहे न्यायालयात युक्तिवाद। जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी वैजनाथ मधील न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केला आहे। परळी मधील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केला आहे। 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती। या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत। छठ पूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले होते। न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तिवाद सुरू आहे। आरोपी हा सतत गैरहजर राहत असल्याने आरोपी विरोधात हा अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे। पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे। शिवतीर्थवरील 4 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते, त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील 10 दिवसातील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता।